नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मला अगदी इन्फ्लुएन्स करणारे माझी विचारसरणी सिग्निफिकंटनी बदलणारे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या या सिरीजमध्ये मी आज दुसरं पुस्तक तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि ते पुस्तक म्हणजे चंद्रकांत वानखडे सरांचं गांधी का मरत नाही चंद्रकांत वानखडे सर तुम्हाला अनेकांना माहीत असतील आपुलाची वाद आपुनासी नावाचं प्रचंड इन्स्पिरेशनल पुस्तक सरांनी खूप पूर्वी लिहिलेलं आहे आणि मी ते खूप कमी वयात वाचलं होतं आणि मी खूप भारावलो होतो त्या पुस्तकातून आणि हे पुस्तक रिसेंटली पब्लिश झालेलं आहे मी हे दोन तीन वेळा वाचून आहे कारण यातून बरेचसे संदर्भ घेऊन मी माझ्या व्याख्यानांमध्ये दे देखील लोकांना सांगत असतो हो तर हे जे पुस्तक आहे मित्रांनो याच्यात काय वेगळं असं मला मिळालं तर महात्मा गांधींविषयी सगळ्यांना माहीतच आहे की महात्मा गांधी हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतले एक प्रमुख होते हे चेहरा होते आणि संपूर्ण देश यांच्यामागे उभा राहिला होता आणि एक त्याच वेळेला एक त्यांच्या विरोधामध्ये असा एक ग्रुप होता आणि तो आज मोठा झाला आहे आपण बघतो ते आज सत्तेत आहेत आर एस एस भाजप हिंदुत्ववादी आणि महात्मा गांधींना बदनाम करण्याचे त्यावेळेला देखील प्रयत्न झाले आणि आज तर ते मोठ्या प्रमाणावर होतात आज तर त्यांना अजूनही अजूनही विलन ठरवण्यात येतं त्यांच्या वेगवेगळ्या ज्या एस्पेक्ट्स होते त्यावेळेला लढण्याचे त्यांची अहिंसा सत्याग्रह सर्वधर्मसमभाव त्यांचा जातीभेदाच्या पलीकडे जाऊन मोठं आंदोलन उभा करण्याचा जो एक आवाका होता त्यांच्या लिडरशिप ज्या क्वालिटीजमुळे होती या सगळ्याला कमी लेखण्यात येतं आणि गांधीजींना टकल्या आणि मग त्यांचं त्या दोन सेविकांसोबत एक फोटोसारखा तोच एक प्रसारित केला जातो तर हे सगळं त्यांचं जे महत्व आहे हे कमी करण्याचा एक प्रयत्न असतो आणि हा जुना जुनी स्टाईल आहे ही एखादा मोठा लिडर झाला ज्याने क्रांती केली मग तो बुद्ध असो चारवाक असो विवेकानंद असो बाबासाहेब आंबेडकर असो ज्योतिबा असो गांधीजी असो कोणी असो तुकोबा असो त्याला एकतर त्याचं चारित्रहन करायचं किंवा त्याच्या ज्या कार्याचं जे स्वरूप आहे ते विद्रूप करायचं त्याला दैवी करायचं अशा पद्धतीचं एक बदनामी सुरू असते तर या पुस्तकात मला काय मिळालं तर हे पुस्तक गांधीजी पूर्वीची जी स्वातंत्र्य लढ्याची जी चळवळ होती काँग्रेस नावाने सुरू झालेली हिला कशी कलाटणी दिली गांधीजींनी एंट्री झाल्या झाल्या गांधीजी एकोणीसशे सोळामध्ये आफ्रिकेतून आले आणि आफ्रिकेत त्यांनी ऑलरेडी तिकडे वर्णवर्चस्वच्या विरोधात लढा लढलेले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या कामात जॉईन केलं आणि भारतभर फिरले आणि भारतात नंतर आल्या आल्या एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी त्यावेळेला तिथे जे एक अधिवेशन झालं बनारस विश्वविद्यालयामध्ये त्या ठिकाणी एक भाषण केलं आणि त्यांनी सगळ्यांना एक क्लिअर केलं की तुम्ही राजे रजवाडे हे जे उच्चभ्रू लोक या काँग्रेसच्या कामात आहात पण इथे शेतकरी बहुजन आणि शूद्र अस्पृश्य समजणाऱ्या जाती यांचं प्रतिनिधित्वच नाहीये तुम्ही फक्त अप्पर कास्ट हिंदू ब्राह्मण आहात आणि इकडे मुस्लिम जे जमीनदार वतनदार मुस्लिम आहेत यांची जी चळवळ आहे गरीब कुठे आहे ते सामान्य जो भारतीय माणूस आहे तो नाहीच आहे हे त्यांनी सर्वप्रथम सांगितलं नंतर त्यानंतर लखनौ काँग्रेसमध्ये त्यांनी चंपारण्यातल्या शेतकऱ्याचीच व्यथा त्या शेतकऱ्याला मांडायला लावली नागपूर काँग्रेसमध्ये एकोणीसशे वीसला त्यांनी अस्पृश्यता हा कलंक आहे भारतीय समाजाला हिंदू समाजाला असा ठराव काँग्रेसकडून पास करून घेतला तर मित्रांनो पूर्वी जी चळवळ होती की जी ब्राह्मणांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आणि मुस्लिम ज्या गाय हे जे वतनदार आहेत सरंजाम शाह आहेत यांच्या अधिकारांवर गदा आली म्हणून आपल्याला इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य हवं अशी जी चळवळ सुरू झालेली होती ही आता या गरीब लोअर कास्ट पीपल अस्पृश्य शूद्र महिला या लोकांचे कामगार शेतकरी या लोकांची चळवळ होण्यास गांधीजी खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदार होते आणि मिठाचा सत्याग्रह जो काळ्या कायद्याच्या विरोधात झाला त्यामध्ये तर त्यांनी संपूर्ण देश या चळवळीत जोडून घेतला केवळ एक मुठभर मीठ उचललं पण त्यातून सगळा देश याच्या या, या अस्मितेपोटी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ओढला गेला आणि हे गांधीजींचं महत्व आहे ही त्यांची महानता आहे तर याने हे पुस्तक सुरू होतं आता मी पुस्तक सगळं डिटेल तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओत सांगू शकत नाही आणि ते सांगणं बरोबर आहे नाही तर गांधीजींनी ही चळवळ पुढे कशी चालवली आणि हा जो विखुरलेला अख्खा भारत होता कितीतरी शेकडो याचे छोटे छोटे स्टेट्स होते प्रिन्सली स्टेट्स आणि निजाम काश्मीर वगैरे हे सगळे वेगळे वेगळे होते आणि सगळे लोक वर्णात आणि जातीत विभागलेले होते भारत असा नव्हता भारतीयत्वाची भावनाच नव्हती या सगळ्या लोकांना आधी जोडणं एकत्र करणं की हा देश एकत्र आहे त्यात मग अस्पृश्यांच्या समस्या होत्या ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत होते बाबा कर तर बाबासाहेब आणि गांधीजींचा देखील काही प्रमाणात एक संघर्ष झाला त्यातून आजही लोकांचे बरेच गैरसमज आहेत आणि गांधीजींना जातीयवादी वर्णवादी असं जे म्हटलं जातं ते कितपत खरं आहे गांधीजींची अहिंसा त्यांची लिडरशिप का देश त्यांच्या मागे उभा राहिला या सगळ्या आस्पेक्ट्समधून शेवटी मग हे जे त्यांचा विरोध करणारे ज्यांनी शेवटी त्यांचा खून केला हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना मारलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली यांना का मारलं तर याचा संपूर्ण एक जो प्रवास आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीने वानखेडे सरांनी मांडलेला आहे आणि तो प्रत्येकाने प्रत्येक भारतीयाने हा जाणून घ्यावा भारतीयाने म्हणजे जे लोक गांधीजींच्या मारण्याचं समर्थन करतात आज देखील काही असे महाभाग आहेत भारतात की जे नथुरामाला पूज पंडित म्हणतात पूजन करतात आणि गांधीजींना मारण्याला वध वगैरे म्हणतात अशा लोकांनी देखील हे पुस्तक वाचावं वा। आणि हा गांधीजींचा प्रवास ऐकून वा, घ्यावा वाचून घ्यावा नक्की वाचा गांधी का मरत नाही चंद्रकांत सरांचं मनोविकास प्रकाशनाचं अगदी छोटंसं पुस्तक आहे म्हणजे एखादा बसला तर विकेंडला वाचून होईल पण गांधीजींबद्दल जे समज गैरसमज आहेत ते बदलतील आणि जे लोक सामाजिक क्षेत्रात आहेत चळवळीत आंदोलनात आहेत दलित चळवळीत आहेत गांधीवादी चळवळींमध्ये आहेत त्यांनी देखील समजून घ्या की गांधीजींची जी हत्या झाली त्यांना जो आज विरोध होतो याचा उगम वर्णवादात आहे मनुवादात आहे गांधीजी हे ब्राह्मण नव्हते गांधीजी वैश्य होते आणि ते सर्वसामान्यांचं राज्य यावं स्वातंत्र्यानंतर यासाठी प्रयत्न करत होते याचे सगळे डिटेल्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत म्हणून मला एक वेगळा अँगल यातून मिळाला आणि व्हेरी इफेक्टिव्ह बुक यू मस्ट रीड टेक क्या बाय बाय